आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आ, इंडियन रेडक्रॉस सोसायटीला जेव्हा माहीत झालं की यांचे हे असे यांचा असा मानस आहे की आमचे मास्क आपण वितरित करावे तेव्हा मी राजू बुडखले यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आम्हाला हे मास्क आम्ही घरी घरगुती बनवलेले आहेत आणि हे मास्क आम्हाला वितरित करायचे आहे तर मी यांच्यामार्फत यांनी जे मास्क दिले हे आमच्या सर्व डॉक्टर्स लोकांना जे काम काही काम करतात आहे त्यांना सर्वांपर्यंत आम्ही पोचवले आणि माझं सर्व लोकांना हेच म्हणणं आहे की करोनाच्या या पार्श्वभूमीवर आपण सर्वांना काही पण मदत लागली असल्यास किंवा काही मदत करायची असल्यास आपण इंडियन रेडक्रॉस सोसायटी अकोल्याला संपर्क साधू शकता माझं नाव आहे महादेव सदाशिव भगत मी म्हणजे माझं वय झालं चौऱ्याण्णव वर्षाचं आता त्यामा आतापर्यंत मी हेच काम केलं शिवणकाम परंतु ते पोटासाठी केलं आता हे जे करत आहो हे अनाशी सेवेसाठी करतो अनाशी घडलं माझ्या हातानं आणि परमात्मानं माझं जीवनसुद्धा आता व्यवस्थित ठेवलं सुदृढ आहे म्हणून मी आनंदात आवा आणि तेच त्यामानानंच ही सेवा करतो मी इच्छा अशी आहे की बाबू परोपकार करा थोडासा झाला तो आपल्यापुरे कोणाचे दूध नाही तर ताकाचे उपकार याप्रमाणे आम्ही करत आहोत बाकीचं आमचं ठीक आहे का हं तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली बनवायची प्रेरणा बनवायची प्रेरणा म्हणजे आम्ही ते गुजराती बहीण आम्हाला जे हे दिले होते त्याचे आम्ही ते उखलून फार्मुला तयार केला मी आणि तो त्या फार्म्युलावरून हे दुसरे आम्ही त्या मनानं हे कटपिस्ते हे कातरून राहिलो आणि तेच बनवून राहिलो मी काय सांगाल आता पूर्ण जगभरात कोरोना सुरू आहे हो लोक त्रासलेले आहेत हो, भीती आहे लोकांना हो मी काय सांगाल हा काय सांगाल म्हटलं तुम्ही मी हेच सांगेल गो आता हा लोक लोक जे आपलं जण जे झाले ते सेवा करतो आणि लोक त्रासले या गोष्टी आपली थोडीशी कैत म्हणजे थोडस एखाद्या औषधासारखं किंवा काहीतरी त्या मिळो यासाठी माझी ते अशी इच्छा आहे की चला आपलं सहकार्य होते यांना अशी विनंती आम्हाला आम्ही मागच्या महिन्यापासूनच हे काम सुरू केलं समोरचे गुजराती राहतात अरुण गुजराती त्यांनी आम्हाला तीन मास्क आणून दिले मग त्यांनी विकत आणून दिले की आमच्यासाठी तिघांना तीन आई बसली होती तर आई म्हणे की बा तुम्ही तुम्हाला हे काम अवगत आहे कला अवगत आहे मग तुम्ही हे घरी का शिवत आपणही थोडंफार काम केलं पाहिजे लोकांना हे दिले पाहिजेच म्हणून आम्ही तिच्याजवळून ती प्रेरणा घेऊन आणि हे काम सुरू केलं तेव्हापासून आणि वडिलांनाही कला अवगत आहे शिवणकला आणि त्यांची करण्याची तयारी आहे प्रचंड इच्छाशक्ती त्यांच्याकडे असल्यामुळे आम्ही सहज करू शकलो मग आम्ही हे कापड विकत आणले इलास्टिक विकत आणलं आम्ही हे काम सुरू केलं किती आता आमच्याकडे पाच ते सहाशे मास्क आम्ही बनवले आणि काही आमच्या ज्या काही उपासना मंडळ असतील त्यांना दिले काही व्यक्तिगत गेले आणि दोनशे मास आम्ही एका संस्थेला दिले रेड क्रॉस सोसायटी अकोला आणि ते त्यांच्यापर्यंत वाटतील कोरोनाबद्दल मी सगळ्यांना हे सांगू इच्छितो किंवा ज्यांच्याकडे उपजत कला असेल किंवा ज्यांनी कला आत्मसात केली असेल कुठले तर ती त्यांनी आता बाहेर काढावी घरच्या घरीच आणि तिचा आनंद घ्यावा आणि तो तो आनंद तुमच्यामध्ये आहे त्यांच्यामध्ये आहे घरातच आहे बाहेर जायचा प्रयत्न करू नका कारण बाहेर मृत्यू उभा आहे म्हणून तो आनंद घरातच शोधा आपल्या शोधा आणि आनंदित राहा समाधानी राहा